कोल्हापूरमधनं शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे अशातच संजय मंडलिक यांनी आपल्या उमेदवारीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे मुख्यमंत्र्यांनी मला तयारीला लागण्याचे आदेश दिले त्यामुळे माझ्या उमेदवारीची फक्त औपचारिकता बाकी आहे असं मंडलिक यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर उद्या उमेदवारी जाहीर होईल असा दावा मंडलिक यांनी केलेला के आहे उमेदवारी मिळाल्यास ते छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरतील तर शाहू महाराज यांच्याकडे उमेदवार म्हणून पाहिलं जाईल असं देखील मंडलिक यांनी म्हटलं महायुतीचे उमेदवार उद्या जे घोषित होतील मगाशीच थोड्या वेळापूर्वी आदरणीय सीएम साहेबांचा माझा फोन झाला आणि तुमची सगळ्यांची उमेदवारी ठरले असताना काम सुरू ठेवा एवढेच आम्हाला एवढ्या सूचना त्यांनी दिल्या त्यानंतर मतदारसंघातल्या सर्व प्रमुख नेत्यांना ने त्यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईत बोलवून घेतलं त्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री हासन मुश्रीफ साहेब राज्यसभेचे खासदार मन्ना म्हाडिक साहेब आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार चंद्रीप नरके आमदार राजेश पाटील क्षीरसागर साहेब या सगळ्या नेत्यांशी त्यांनी कोल्हापूर मतदारसंघावर चर्चा केली माझ्याच नव्हे तर पलीकडच्या हातकलने मतदारसंघात सुद्धा चर्चा केली लढाया मंडलिकाना नव्या नाहीत आणि विशेषतः कुणाच्या व्यक्तीविषयी व्यक्तीविरोधात आमची लढाई नाही मी मागेही आपल्याला म्हटलं होतं छत्रपती शाहू महाराज जोपर्यंत मला सांगत नाहीत ते उमेदवार आहेत तोपर्यंत मी उमेदवार मानायला तयार नाही कालच माझी राजे क्षीरसागरांच्या वडिलांचं निधन झालं तिथं माझी महाराजांची भेट झाली पण महाराज साहेब मला अजून तुम्ही सांगितलं नाही तुम्ही उभारणार आहात ते म्हणले मला लोकांनी आग्रह केला आणि तुमच्या उमेदवारीला वेळ लागत होता त्यामुळे माझी उमेदवारी घोषित झाली आणि आज मी तुम्हाला सांगतो मी उभारणार आहे आणि म्हणून माझा लढा काय छत्रपती शाहू महाराजांशी नाही माझा लढा माझ्या युतीचा आणि आघाडीशी लढा आहे म्हणजे या दोन आघाडींचा संघर्ष आहे त्यामुळे मा या इकडचा उमेदवार मी आहे पलीकडच्या बाजूला शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज आहेत आणि आमच्या दोघांच्या व्यक्तीचा हा लढाच नाही